Hello, good morning everyone. Today we are going to start unit. We have completed three poems and we are marching towards lessons, units. The unit that we are going to start today is in Sahyadri Hills, written by Sudhamurti. This unit is very, what we can say, very realistic kind of a unit. Sudhamurti, who is wife of Narayan Murthy. Narayan Murthy and Sudha Murthy founded Infosys. Tenni Infosys navachi company suru keli. And the inspiration that she took of charity, ani tenni ji charity karnyachi ji inspiration hi hoti, she took from Tatankadun tenni ti prerna milavli. Ani nantar she started Infosys Foundation. Nantar tenni Infosys Foundation suru kelo for charity purpose. Denghi kiwa lokana madad karavi kiwa karta yavi yasathi tenni the foundation suru kelo. And through this foundation she used to travel to various cities, various village, what you can say, marginalized village, je gaav khedo vikasapasun vanchit hote asha thikani jaun ti madad karat hoti. And Sahyadri Hills, written by Sudhamurti. Story with tribal people of Karnataka. This is story about with the tribal people of Karnataka. Karnataka madla Sahyadri Hills madhe, Sahyadri parvatrangan madhe, adivasi bahul bhaga madhe madat pochavayla gelyanantar, how she realized, how she was been helped, how she was been what we can say, how she was treated actually there is given through this example. The human nature, this story is about human nature. And this is about Thandappa, who is the हेड ऑफ द व्हिलेज. ते एखाद्या समाज कम्युनिटीमध्ये किंवा त्या पाड्यावरचा तो प्रमुख म्हणून थंडप्पा आहे. त्याचा स्वभाव आणि त्याच्या त्या स्वभावामार्फत हाऊ शी अंडरस्टँड द कम्युनिटी, द रुरल पीपल, द ह्युमिडिटी, ऑल दीस थिंग्स आर बीन देअर. लेट अस स्टार्ट. लव ट्रॅव्हलिंग बी द टायनी व्हिलेज, ड्रॉटेड एरिया ऑर डेझर्टेड माउंटेन टॉप. आय एन्जॉय गोईंग ऑन डिफरंट प्लेसेस. सुधामूर्ती लव्स टू ट्रॅव्हल. सुधामूर्तींना प्रवास करायला खूप आवडतं. And she used to travel to in search of help. Lokana madad karnyasathi ti travel karte ani mothya pramanat travel karte. On one occasion I went to Sahyadri Hills, a densely forested region in Karnataka. Karnataka atlya Sahyadri Hills ya bhaga madhe ti ekda geli. And I had been drizzling the whole day. Ani divasbhar asa santatdhar asa paus suru hota. Forests are difficult to negotiate during the rains. Ani pausalyamadhe tya jangalamadhun ti pravas karat hoti आणि तिने तो प्रवास सुरू ठेवला. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल साईट. तिला तो प्रवास करताना अतिशय सुंदर असं दृश्य तिला दिसलं. आणि शी फाउंड अ व्हेरी इंटरेस्टिंग साईट देअर. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल साईट देअर इन द फॉरेस्ट. आय वॉज देअर टू व्हिजिट व्हिलेज ट्रायबल स्कूल डीप इन द फॉरेस्ट एरिया. द चॅरिटेबल ट्रस्ट विथ विच आय कनेक्टेड वॉन्टेड टू इम्प्रूव्ह द स्कूल. ती तिथेच स्कूल चॅरिटेबल प्रायमरी स्कूल किंवा जी प्राथमिक शाळा होती तिला मदत करण्यासाठी त्या व्हिलेजमध्ये ती चालली होती. जेणेकरून तिथल्या मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण, एज्युकेशन विथ क्वालिटी देता येईल. नॉर्मली देअर इज अ हँडमॅन इन ईच थंडप ओनोन एज थंडप्पा. प्रत्येक गावामध्ये एक हेडमन किंवा एक प्रमुख असतो, त्याला आपल्याकडे जसं सरपंच वगैरे म्हणतात तिथं ते इट इज कॉल्ड थंडप्पा. ही इज अ सिनियर मोस्ट मॅन इन द ट्राईब अँड कन्सर्न सुप्रीम पॉवर. एक मोठा अधिकार त्याच्याकडे असतो. देअर वॉज डाऊन पोअर वेन आय रीच द व्हिलेज. द रेन वॉज ग्लिस्टरिंग नॉट इव्हन वेन आय रीच द स्कूल आफ्टर लॉंग वॉक अँड एव्हरी व्हिलेजर स्टूड स्टेअरिंग ऍट मी. आणि खूप पावसात चिखलात तिने प्रवास करत त्या स्कूलमध्ये पोहोचली आणि सगळे गावकरी तिच्याकडे बघत होते. रिचिंग द स्कूल वॉज अन ऍडव्हेंचर इन इट्स फील्ड. शाळेपर्यंत पोहोचणं एक मोठी स्किल किंवा ऍडव्हेंचर होतं. सुधामूर्ती म्हणतात, इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर मी. Which way should I go to reach the school? And I asked. आणि गावात गेल्यानंतर विचारलं का स्कूल कडे कुठं जायचं, तर तिथल्या नेटिव्ह भाषेमध्ये त्या महिलेने सांगितलं गो देर. तिने असा हात केला गो देर. तिला शी डिडंट अंडरस्टँड द लँग्वेज बट शी अंडरस्टूड द डायरेक्शन. आय देन अप्रोच द ओल्ड मॅन हु वॉज वीविंग अ केन बास्केट व्हाईल हमिंग अ फोक सॉन्ग. वेर इज द स्कूल. क्युरियोसिटी वॉज रिटर्न ओव्हर माय फेस. आणि मी एका वयस्कर वृद्धाला विचारलं स्कूल कुठे आहे. माझ्या चेहऱ्यावरची क्युरियोसिटी बघून त्यालाही विशेष वाटलं आणि ही स्टार्टेड हेल्पिंग मी. द स्कूल वॉज अन ओल्ड ट्रेंच बिल्डिंग. अतिशय जुनी अशी पडलं
फडकी बिल्डिंग आपण म्हणू शकतो अशा प्रकारची बिल्डिंग होती बिल्ड बाय द ट्रायबल देमसेल्स त्या आदिवासींनी स्वतः ती स्कूल बांधलेली होती I could see a few children playing outside while others were busy under the shelter doing something with leaves and straws. काही मुलं बाहेर खेळत होती काही शेल्टर मध्ये बसलेली होती I walked and found a small room of the two chairs. दोन chairs तिथे होता स्कूलचं description. A pot of water, blackboard. There were no electric lights, nothing. कुठलेही light वगैरे काही नव्हतं It appeared to be office room, but where there was no one there, I did not find any staff around. आणि मला कुठला staff तिथे सापडला नाही. I wanted to communicate with them, but there was nobody. It turned out to that was living watchman cum pune of the school. एक watchman आणि जो pune आहे स्कूलचा तो तिथे आला. But he was not been paid. त्यालाही कुठल्याही प्रकारचा पगार, salary, सरकार कोणी देत नव्हतं. फक्त त्याचा मुलगा त्या शाळेत शिकत होता फ्री ऑफ कॉस्ट शिकत होता म्हणून हा त्याची जबाबदारी पिऊनची किंवा क्लार्कची सांभाळत होता बाय नाव द ऍटिट्यूड टुवर्ड्स मी वॉज स्लाइटली मोर एनकरेजिंग सो आय जेंटली टर्न द कन्व्हर्सेशन टू अफेअर ऑफ स्कूल ही सेड दॅट द स्टेट गव्हर्नमेंट रॅन द स्कूल स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला फंड करतं स्कूलसाठी देअर वेअर टू टीचर्स दोन टीचर आहे 50 स्टुडंट्स केम फॉर फिअर There was no compulsory uniform. Shalala uniform nahi. Don't teachers ahe. I was impressed by the number of children who attended school. After all, their parents were understood themselves and living conditional were harsh. Atishay khartar asa jivan jagat aslele palak, parents offer education to their children. 50 mula te chote cha padayavar school madhi yatat. He aikun lekikela Sudha Murthy la khub chhan vatla. It was very pleasant for her that people are getting aware of what to do and what to not to do. What are the difficulties you face in running the school? आणि तिने विचारलं की शाळेला अडचण काय शाळा चालवताना काय अडचणी The old man didn't say much of the reply. He just took me to the cottage nearby and introduced Thandappa, who seemed more than 90 years old. आणि तिने तो त्या क्लर्कने ते स्वतः काहीच सांगितलं नाही आणि तिला घेऊन तो थंडप्पाकडे गेला थंडप्पा इज अ चीफ ऑफ द विलेज त्या गावाचा एक प्रकारचा प्रमुख समुदायाचा एक प्रमुख म्हणून त्याच्याकडे गेला He said, school clothes wouldn't dry in rainy season. पावसाळ्यात कपडे वाळत नाही मुलांचे. The simplest problem that familiar one, too, during the course of my work, I have listened to many problems from such school. कपडे वाळत नाही मुलं शाळेत येतात व्यवस्थित वल्ले होतात आणि मग कपडे वाळत नाही त्यामुळे त्यांचं लक्ष शिकण्याकडे लागत नाही बेसिक After acquiring fair understanding, people of their lives departed for forgetting the thank for them and cooperation. I decided to return with some umbrellas, clothes for the children. नंतर येताना लेखिका अम्ब्रेला घेऊन आली छत्र्या आणि रेनकोट आणि कपडे असं शैक्षणिक साहित्य ती घेऊन आल्या I went again, it was winter. Rain was over. पाऊस संपलेला होता थंडी सुरू झाली होती Please accept these things I have brought for the children here last night time. I don't know what to give them. I as had handling over a big bag of today. तिने मोठी बॅग जी होती ती त्यांच्या स्वाधीन केली थंड पॅकेट आणि सांगितलं की हे कपडे वगैरे तुमच्याकडे राहू द्या आणि मुलांना पावसाळ्यामध्ये ते काम येईल अम्ब्रेला रेनकोट ऑल दिस थिंग्स ही वॉक इन टू विदाउट सेइंग वर्ड What do you want to learn? I asked some children who were standing nearby. No one answered. आणि लेखिका त्या मुलांना विचारली तुम्हाला काय शिकायला आवडेल तर कुणी उत्तर दिलं नाही तर पण एक मुलगा म्हणाला अम्मा प्लीज प्रोव्हाइड अस अ बुक दॅट आर देअर इन कन्नड लँग्वेज अबाउट कम्प्युटर कम्प्युटर कसं शिकावं याचं कन्नड भाषेत पुस्तक हवंय आम्हाला कन्नड इज अ नेटिव्ह लँग्वेज ऑफ कर्नाटका कर्नाटकाची मूळ भाषा मातृभाषा जी असते तिच्यामध्ये आम्हाला कम्प्युटर शिकण्यासाठी माहिती हवी बेसिक क्वेश्चन I told them I would look for the books in Bangalore. Bangalore mala gelya nantar mi he pustak bagel and if it there are no jar ashi pustak nastil tar mi swata asa pustak lihun tumhala post kare. She is also engineer. Ti swata engineer ahe Sudha Murthy. Ani ti Infosys sarkya saglyat bharatatle saglyat mothya computer company che ti malak ahe. Ani tine promise kele ki I will write a book for you. Tya lekhika pan ahe. Te teacher pan ahe. She is a very all-rounder woman Sudha Murthy. थंडप्पा रिटर्न इन साइड ही हेल्ड अ बॉटल ऑफ रेड लिक्विड इन हँड तो घरातून आला
आणि एक लाल रंगाचं लिक्विड असलेली बॉटल त्यांनी माझ्या हातात दिली. अम्मा ही सेड प्रेझेंटिंग द बॉटल टू मी, वी डू नॉट नो व्हॉट टू डू यू लाईक व्हॉट यू ड्रिंक ॲट होम. दिस इज व्हेरी स्पेशल ड्रिंक प्रिपेअर ड्युरिंग समर इन दिस फॉरेस्ट एरिया. वी एक्स्ट्रॅक्ट ज्यूस फ्रॉम वाईल्ड फ्रूट अँड स्टोर इट लास्ट फॉर ॲटलिस्ट टू रेनी सीझन. 2 वर्षापासून ही बॉटल मी सांभाळून ठेवली. जंगलातले जंगली जे फळं आहेत वाईल्ड फ्रुट्स त्याच्यापासून बनवलेले हे फ्रुट्स आहे, लिक्विड आहे, ज्यूस आहे. इट इज व्हेरी हेल्दी आणि तिच्यासोबत जे आलेले असतात ते म्हणतात दिस इज व्हेरी हेल्दी. आय एम एम्ब्रास्ड अँड शी सेड हाऊ कुड आय टेक इट फ्रॉम यू. मी तुझ्याकडून कसं घेऊ शकते, मी द्यायला आले मी घ्यायला आलेले नाही. लेखिका म्हणतात थंडपाला थंडप्पा देन सेट गेली अम्मा देन वी कॅनॉट एक्सेप्ट युअर गिफ्ट आयदर. आणि थंडप्पा म्हणतो जर तुम्ही आमचं गिफ्ट घेणार नसाल तर आम्हीही तुमचं गिफ्ट घेणार नाही. वी कॅनॉट एक्सेप्ट युअर गिफ्ट अनलेस अँड अंटिल यू एक्सेप्ट आवर्स. आम्ही ही छोटी भेटवस्तू आहे, जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही घेणार नाही. आय वॉज शॉक अँड एम्ब्रास्ड अँड हम्बल्ड. दिस वॉज व्हेरी युनिक एक्सपिरियन्स फॉर सुधामूर्ती. सुधामूर्ती अनेक ठिकाणी गेल्या मदतीला पण असा अनुभव त्यांना कधी आला नाही. जिथे गेला तिथं फक्त मागणारेच भेटले, मदत मागणारे, आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे. बट थंडप्पा इज अ मॅन ऑर दॅट कम्युनिटी ऑर दॅट स्मॉल व्हिलेज इज अ प्लेस वेअर शी अंडरस्टँड दॅट नॉट ओनली गिव्हिंग इज इम्पॉर्टंट, टेकिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड हाऊ ह्युमन बिईंग शुड बी. बघा आपल्याही संस्कृतीमध्ये हा भाग आहे. फॉर एक्झाम्पल कुणी आपल्याला शेजारच्यानी एखादी वाटी भाजी दिली किंवा त्यांनी काहीतरी नवीन काहीतरी करून दिला एखादा मेन्यू, तर आपणही काहीतरी नवीन केल्याशिवाय त्या वाटीत रिकामी देत नाही, रिकामी वाटी देत नाही. इव्हन म्हणजे तुम्हाला सांगतो सत्यनारायण गेले प्रसादाला, तिकडून प्रसाद आणायचा असतो म्हणून वाटी घेऊन जातो, पण आपण वाटी सुद्धा रिकामी हातात नेत नाही, आपण त्यात गहू तांदूळ नेतो. दिस इज आवर कल्चर, दिस इज आवर ओल्ड रिच कल्चर. हे आपलं समृद्ध संस्कृती आहे, आता लोक विसरून चालले आहे. दिस इज डिफरंट पार्ट दॅट पीपल आर फॉरगेटिंग ऑल दिस थिंग. ओल्ड डेज वेअर शेअरिंग वॉज व्हेरी युनिक थिंग. पूर्वी शेअरिंग फार होती, शेजारच्यांची भाजी आपल्या घरी आपली त्यांच्याकडे. आता शेजारी कोण राहते हे सुद्धा माहित नाही. फ्लॅट कल्चर मध्ये आर यू गेटिंग अशी ह्युमिनिटी, अशी ह्युमॅनिटी, असं कल्चर आपल्याकडे होतं काही ठिकाणी आजही आहे अँड वी शुड प्रिझर्व इट. आणि हे सगळं बघून शी वॉज व्हेरी हॅपी. सुधामूर्ती वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. शी सेज ट्रायबल विथ नो स्कूलिंग प्रॅक्टिस, इथं स्कूल नाही, प्रॅक्टिस नाही, हायली प्रिन्सिपल फिलॉसॉफी ऑफ लाईफ. ह्या लोक तरी अतिशय तत्वाने जीवन जगतात. तुम्ही माझं रिटर्न गिफ्ट करत नाही, एक्सेप्ट करत नाही ना, मग आम्ही तुमचं गिफ्ट घेणार नाही. तुम्ही आणले रेनकोट्स, क्लॉजेस, अम्ब्रेला, वी विल नॉट टेक इट. सी दिस इज व्हेरी ब्युटिफुल कल्चर अँड दिस इज व्हॉट इज बीन स्ट्राईक टू सुधामूर्ती. तेही कुठं, त्या पाड्यावर, आदिवासी खेड्यावर. आय स्माइल अँड ग्रेटफुली एक्सेप्ट द गिफ्ट. माझ्याकडे पर्याय नव्हता, मी ते घेतलं आणि ते एक्सेप्ट केलं. द थंडप्पा रोज इवन फर्दर इन माय इस्टीम अँड ही रिमार्क द विथ ट्विंकल देर इज अ ग्रेस इन एक्सेप्टिंग टू. आणि तो मला म्हणाला अम्मा कोणी काही दिलं तर त्याच्यात सुद्धा ग्रेस असते एक्सेप्ट करण्यासाठी. ग्रेस म्हणजे एक मोठेपणा. सो दिस इज व्हेरी ब्युटिफुल युनिट ऑर लेसन. दिस लेसन टीचर्स अस अबाउट आवर कल्चर, our old culture we can say. I hope that you have understood this lesson. Tomorrow we will start another unit. Thank you.